Hot! 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 सामान्यपणे श्वान किंवा मांजर समोर आलं तर अशा प्राण्यांना हकलवण्यासाठी आपण हाड हाड किंवा हटहट असे म्हणतो. ते ऐकताच श्वान किंवा मांजर घाबरून पळून जातं. पण हा शब्द वाघासमोर वापरला तर काय होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एका वाघाला काही लोकांनी हाड हाड केलं, त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही. एका जंगलात काही पर्यटक गेले, ते सर्वजण गाडीत होते. एका ठिकाणी ते थांबले असता अचानक झाडामधून एक वाघ आला. तो या पर्यटकांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पर्यटकांवर तो शिकारीसाठी धावत आला. टरकाळी फोडत त्यानं पर्यटकांवर झेप घेतली. पण त्याच वेळी गाडीतील पर्यटक हाड हाड असं ओरडलं, आता कुत्रा मांजरांना हकलावं तसं वाघाला हकललं तर काय होईल बरं? व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर जसे पर्यटक वाघाला हाड हाड बोलले तसाच वाघही घाबरला आणि तो आला तसाच परत पळून गेला. हॅलो ऑन नागपूर सिटी इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा हे माहीत नाही. जेव्हा नागपूरकर विजिट तांडोबा असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं, पण व्हिडिओ नेमका तिथलाच आहे याचे शाश्वती आम्ही देत नाही. वाघाला अशा पद्धतीनं हकलवण्याचा प्रयत्न त्यानंतर पळालेला वाघ पाहून सर्वजण हैराण झाले. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. वाघाचा यांनी श्वान करून टाकलं अशी कमेंट या एका युजरनं केली, तर एका युजरनं तो हाड हाड शब्दाला नाही तर सर्वजण एकत्र इतक्या मोठ्याने ओरडलं त्यामुळं घाबरला असं म्हटलं जात आहे.